औरंगाबाद शहरामध्ये शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती दिनानिमित्त गोविंद पानसरे यांच्या हत्येस आठ वर्ष पूर्ण होऊनही खुणी पकडले का नाही असा सवाल उपस्थित करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं दो आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती कॉम्रेड राम बाहेती यांनी दिली आहे पाहूयात ते काय म्हणाले कॉम्रेड कौ, गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी कॉम्रेड उमाताई पानसरे यांच्यावर सोळा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी कोल्हापूर येथे त्यांच्या राहत्या घराजवळ हल्ला करण्यात आला गोळ्या मारण्यात आल्या आणि त्या गोळीबारात चार दिवस मृत्यूशी झुंज देऊन वीस तारखेला शेवटी म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी शेवटी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन झालं कॉम्रेड उमा पानसरे त्या हल्ल्यातून बचावले जरी असतील तरी देखील त्यांना जी गोळी लागली त्याचा त्रास आज आठ वर्षानंतरही त्या सोसत आहेत नंबर एक नंबर दोन त्याच्या अगोदर कॉम्रेड अंदर श्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यावर पुणे येथे गोळीबार करण्यात आला होता तेही मॉर्निंग वॉकसाठी चाललेले होते आणि त्यांना त्यांच्यावरही असाच हल्ला झाला आणि ते सकाळी सकाळी त्यांचं त्या गोळीबारात निधन झालं पानसरेंचं आणि उमाताई पानसरेवरही सकाळीच गोळीबार करण्यात आला त्याच्यानंतर आपण बघतोय कलबुर्गी आहेत त्याच्यानंतर बघतोय आपण गौरी लंकेश आहेत पत्रकार म्हणजे अगोदर पन्नास फुटावरून दाभोळकरचा जर हल्ला झाला असेल तर पानसऱ्यांचा अगदी वीस पंचवीस फुटावरच झाला आणि कलबुर्गीचा अजून त्याच्याजवळून झाला आणि गौरी लंकेशचा तर घरात घुसूनच झाला म्हणजे खून करणाऱ्यांची हल्ला करणाऱ्यांची दहशत आणि आत्मविश्वास वाढत गेला या चार घटनावरून असं दिसतं त्याचं कारण की डॉक्टर दाभोळकरावर हल्ला झाल्यानंतर जी कार्यवाही पोलिसाने केली पाहिजे होतं शासनानं केली पाहिजे होती प्रशासनानं केली पाहिजे होती न्यायालयानं त्याची दखल घेतली पाहिजे होती चांगल्या पद्धतीनं ती घेण्यात आली नाही कलबुर्गीचे खरेच सूत्रधार कोण आहेत गौरी लंकेचे खरेच सूत्रधार कोण आहेत हे सगळं माहीत आहे सत्ताधाऱ्यांना आणि सत्ताधारी वर्गाला आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जबाबदो शिंदे सरकार मोदी सरकार फडणवीस गृहमंत्री आणि नॅशनलचे केंद्रातले गृहमंत्री अमित शहा तुम जवाब दो हे खऱ्या सूत्रधारांना कधी पकडणार आहेत हे जरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन असेल तरी पानसरे काही आमचं पेटंट नव्हतं पानसरेचा काही ठेका फक्त कम्युनिस्ट पक्षीनं घेतलेला नव्हता तर या राज्यातील विविध धर्मनिरपेक्ष शक्ती डाव्या शक्ती परिवर्तनवादी शक्ती नागरिक पक्ष संघटना या सर्वांनाच आम्ही वीस तारखेच्या या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करत आहोत आणि वीस तारखेला महाराष्ट्रभर जसं आंदोलन होईल तसं औरंगाबादेत देखील पैठण गेटपासून सकाळी मोर्चा निघणार आहे आणि कलेक्टरला निवेदन देण्यात येणार आहे पोस्टरं राज्यभर लागलेली आहेत बॅनर सर्वत्र राज्यभर एकच प्रकारचं वापरलं जात आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला निवेदन कलेक्टरच्या मार्फत पाठवण्यात येणार आहे